ज्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराज बागडले, ज्या मातीमध्ये या मर्द मराठ्यांचं पावन रक्त साडून ही माती पावन झालेली आहे, त्या मातीमध्ये आज उभं राहताना मनस्वी आनंद होतो. त्या पुण्याच्या मातीमध्ये उभं राहताना मनामध्ये एक असा तरंग उठतो, मनामध्ये असं कोणतरी वाटतं का आपण कोणतरी अशा चांगल्या जागी आलो नाही जिथं माझ्या माणसांनी जीव दिला आहे. इथं यायच्या अगोदर असं वाटत होतं की जगामध्ये असे कमी पाय उरले ज्यांच्या पाया लागावं असं वाटतं, पण इथं आल्यावरती माहीत झालं की नाही, आता जगामध्ये खूप सारे पाय उरले आहेत ज्यांच्या पाया लागावं असं वाटतं. आज या वक्तृत्व स्पर्धेमध्ये माफ करा मंथन असेल आलं, परत म्हणतो आज या स्पर्धेमध्ये मला भाग घेण्याचा एवढंच इच्छा होती की माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि आज माझा विषय आहे भय शून्य चित्त जिथे तिथे उंचवितो माथा, वेअर द माइंड इज विदाउट फियर अँड युअर हेड इज हेल्ड हाय. या मस्तकामध्ये ज्या माथ्यामध्ये कुणाचाही भय नाही तो माथा जगाकडे जगाला प्रकाशाकडे नेऊ शकतो आणि तोच माथा जगाला अंधकाराकडेही नेऊ शकतो. याचं उदाहरण एक म्हणून मी तुम्हाला सांगतो. अल्बर्ट आइन्स्टाईन नाव ऐकलं असेल, जातीनं ज्यू होता, राहिला जर्मनीला होते पहिले, त्याच्यानंतर ॲडॉल्फ हिटलर यांनी करोडो ज्यू लोकांना मारलं, त्याच्यामधून एक वर्गा वाचून पुढे जातो, त्याच्या कलमीच्या ताकदवर तो 1905 साली एक इक्वेशन लिहितो, ही इज इक्वल टू एम सी स्क्वेअर बट वेन द स्पीड ऑफ लाईट इज कॉन्स्टंट. त्याच्यानंतर तो सांगतो ह्या इक्वेशनचं काढण्याचं माझं मागचं कारण आहे, ज्यांनी माझ्या मायबापाला मारलं, ज्यांनी माझ्या घरच्यांना मारलं, त्याचा बदला मी याचा या इक्वेशनने घेईल. आणि तो कसा घेतला, दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी हारलं 30 एप्रिल 1945 ला हा हिटलर जर्मनी हारल्यामुळे स्वतः मरणाच्या दारात गेला. हा तर आंतरराष्ट्रीय इतिहास झाला, पण आपल्याकडे असा इतिहास आहे जो सांगताना अंगावरती शार आणि काटा उभा आहे. भगतसिंग मरण्याच्या एका दिवशी अगोदर लिहितात, उद्या त्यांना फशी होणार आहे. भगतसिंग मरण्याच्या एक दिवस अगोदर लिहितात की लिख रहा हूं मैं, लिख रहा हूं मैं जिसका अंजाम कल आगाज आएगा, लिख रहा हूं मैं जिसका अंजाम कल आगाज आएगा, मेरे मरने के बाद, मेरे मरने के बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा. भगत सिंगांचं हे वाक्य दुसऱ्या दिवशी त्यांना मरायचं आहे, दुसऱ्या दिवशी ते चालले, त्यांना काळा मुखवटा घातलेला आहे, त्याच्यावर ते काय म्हणतात, हा मुखवटा काळा माझा, मला नको या मुखवटा, हा काळा मुखवटा काळा, आणि माझी आखरी इच्छा एवढीच आहे की मला या खुल्ल्या आसमानात बघून एकदा भारत माता की जय याचा नारा लागू द्या, बस तेवढीच माझ्या शेवटची इच्छा आहे. आणि मनात कोणताही भय नसताना त्यांनी स्वतःचं प्राण त्यागलं, त्यांचं जेव्हाला त्यांना मारण्यात आलं त्यावेळेस त्यांचं हे जे माथा होता तो आकाशाकडे होता, असं कधी झालं नाही इतिहासामध्ये. हा फक्त भारताचा इतिहास मी तुम्हाला सांगतोय. मी स्वतः डिफेन्स करेल अकॅडमी औरंगाबाद इथे माझं लहानपण गेले, आणि आजचं उदाहरण घ्यायचं म्हणलं, आज या जगातलं आता कुठं भय शून्य आहेत लोक, आता कुठं नाही, कुठं भय नाही आहे. तर मी स्वतः डिफेन्स करेल अकॅडमी औरंगाबाद इथे माझं लहानपण आजपर्यंत गेलंय 12वीपर्यंत. तर त्या लोकांमध्ये काय आहे, त्या लोकांच्या घरी काय होतं, त्यांच्या घरच्या बायांचं काय वाटतं त्यांना, हे मला त्यांनी मी जवळून पाहिलं. मी तुम्हाला सांगू शकतो, मी नेहमी हे ओढ म्हणत असतो की वतन मारो. जे लोक विचारतात ना की इंडियन आर्मी आर्म फोर्सेस काय काम करते, तर त्यांना मी नेहमी हे सांगत राहतो की वतन मारो ये वतन ना बेच देना, वतन वालो ये वतन ना बेच देना, शहीदों ने जान दी है वतन के वास्ते, अरे कंबख्त शहीदों के कफन ना बेच देना. जातांना फक्त एकच सांगेल, असा इतिहास आठवतो ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना कैदेत ठेवण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते. संभाजी महाराज कैदेत असताना संभाजी महाराजांचा हात कापला गेला, पाय कापले गेले होते. त्या अवस्थेमध्ये औरंगजेब येतो, त्याच्यासोबत त्याचे सरदार घेऊन येतो आणि विचारतो की रे संभा, तुझे हमसे डर नाही लगता. संभाजींचं त्याच्यावरच उत्तर असं की हम किसी को नहीं डरते, हमारी वजह से औरों को डर लगता है. अशा अवस्थेत तो माणूस जर असं म्हणू शकतो, तर ज्या वेळेस संभाजी धडधाकट 7 फुटाचा जेव्हा माणूस उभा राहील तेव्हा तो कसा असेल त्या चरित्र, ह्याच्यावर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो. आणि माझं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.